शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आकलन करा, कल्याणच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर भाषण केलं होतं, ते हावभाव आपण बघितले असतील तर आपल्या लक्षात असेल एकनाथ शिंदे काय म्हणाले। सन्माननीय उद्धव साहेब स्टेजवर होते, सर्व नेते होते आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते। राष्ट्र त्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असताना साहेब आम्ही यांच्याबरोबर कसं बसायचं, माझ्या मांडीला मांडी देताना माझं मन हळवतं, माझ्या सैनिकांचं काम होत नाही, शिवसैनिकांवरती अन्याय होतोय, मी या ठिकाणी माझा राजीनामा आपल्या हातात देतो। हा राजीनामा देणारा माणूस भारतीय जनता पक्षाबरोबर बसता येणार नाही। अरे मांडीला मांडी लावून देऊन बसताना आज त्यांच्या विमानात बसतोय, लाज वाटत नाही? आणि विमानात बसताना आपण कोणाचं शिक्षण काढू नये, आपण कोणाची उंची मोजू नये, परंतु रिक्षा कुठेही थांबू शकते 10 मिनिटं। मला विमान थांबवणारा माणूस दाखवा। अरे 10 मिनिटं विमान थांबवतो, खोटं किती बोलणार, मोदी साहेब उद्या हाकलून देतील। त्याच माणसाने या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेल्याने नुकसान झालं, समृद्धीची मलई खाताना 2.5 वर्ष नुकसान दिसलं नाही। साध्या कार्यकर्त्याकडे बघताना समृद्धी कुणाच्या ताब्यात आहे? समृद्धी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या जीवावर असताना गलेलेट झाल्यानंतर या ठिकाणून सुरत, सुरतवरून गुवाहाटी आणि गुवाहाटीहून गोवा, तेव्हा ते झाडी सोडावं, आपल्याकडे झाडीपेक्षा भरपूर झाडी आहे। त्या ठिकाणी इतकं भरतं आलं होतं की आपल्यालाही वाटायचं खरेच हे बाळासाहेबांचे भक्त आहेत का? अरे परंतु या ठिकाणी हळूहळू चेहऱ्यावर असलेला लावलेला मेकअप जसा सुरत वरून गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीहून गोव्यात आले आणि गोव्यातून मुंबईत यायला जे काही 2-3 दिवस लागत होते त्या केसकरांपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा मेकअप या ठिकाणी 50 कोटींनी खाली आला। अरे ही सगळी परिस्थिती सांगताना आजपर्यंत सन्माननीय अध्यक्षांनी सर्व नेत्यांना विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेतला नाही, मग तुम्हाला एवढीच अडचण होती तर 6 महिन्यापूर्वीच तुम्ही सांगू शकला असता की साहेब हे गणित आपल्याला जमत नाही, आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे। आणि जर तुमचं एवढंच शिवसैनिकांना आणि बाळासाहेबांवरचं प्रेम होतं तर जसं कल्याणच्या सभेत बोलला तशी शिवाजी पार्कवर सभा घेऊन सांगितलं असतं की उद्धव साहेब आम्ही आपल्याला माफी मागतो, परंतु याच्यातून बाहेर पडला तर तुम्हाला एक वचनी म्हणता आलं असतं, तुमच्यासारखा गद्दार जपून गोवा मार्गे गुवाहाटीला गेला। मला एकच विनंती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्यातल्या प्रत्येक मित्राला माझी विनंती आहे, शिवसैनिकांना येणाऱ्या काळामध्ये लढत्यावरची लढाई लढू, दांड्याची झेंड्याची भाषा आपल्याला नवीन शिकवायची गरज नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा दांडा पण निघेल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा झेंडा पण दाखवू, परंतु आपण जबाबदारीने याकरता वागायचंय। यांचं जर खऱ्या अर्थाने वस्त्रहरण करायचं असेल तर आपण आपल्या गल्लीत राहणाऱ्या विभागात राहणाऱ्या प्रभागामध्ये आपले जे मित्रमंडळी आहेत, सगळे सोयरे, नातेवाईक, पाहुणे आणि सर्व समाज जनता याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की यांचं जर वस्त्रहरण करायचं असेल तर पहिलं लक्ष आपल्याला ईव्हीएम वर ठेवलं पाहिजे आणि ईव्हीएम जर आपल्या ताब्यात घेतलं तर यांचं वस्त्रहरण आल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी या सिंगाने सांगतो। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने अजूनपर्यंत कुणी माईका लाल मिळाला नाही तो शिवसेनेची कॉलर धरू शकतो। वेळ आली तर तुम्हाला ही शिवसेना खरा उद्धव ठाकरे काय आहे
हा संयमी आहे हे दिसतोय, परंतु उद्या जर उद्धव ठाकरेंनी जर एक आदेश दिला तर तुम्हाला महाराष्ट्राच्या नाही या कात्रजच्या घाटातून जाणं सुद्धा अवघड होईल, एवढंच मी सांगतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुटुंबसाहेब. या पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आपल्या महाराष्ट्राची. अनेक बाहेरची लोक शिक्षण सम्राट म्हणून आले आणि आपली पोटं भरून गेले, पण अशा माणसाला पुण्यामधनं आपण या ठिकाणी धडा शिकवल्यावर राहणार नाही. या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं मी तुम्हाला गावी देतो. यानंतर खऱ्या अर्थानं पुणे शहरा पुणे जिल्ह्याला ज्यांनी आता या काळामध्ये चांगली दिशा दिली, नवीनच आमदार म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, पुणे शहराची धडाडती जिल्ह्यातली तोफ आणि आदित्यसाहेब ठाकरे यांचे जवळदार आदरणीय सचिनभाऊ आहिर यांना मी विनंती करतो, या जमलेल्या जनसमुदायाला आपण मार्गदर्शन आणि संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, विशेषतः नीलमताई गोरेजी आणि ज्यांनी नवीन होऊन आदरणीय पक्षप्रमुख यांच्यावरती विश्वास ठेवून ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला अशा सुषमाताई अंधारेजी ताई मी विनंती करतो की आपण सर्वांना उभे राहू. आदरणीय व्यासपीठ ताई तुम्हालाही बोलण्याची संधी देणार आहोत, पण जर आजचा व्यासपीठ तुम्ही थोडा लेट झालात म्हणून, पण अजून खूप व्यासपीठ आपल्याला गाजवायचे आणि साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये येणार आहेत. मी जास्त बोलणार नाही कारण माझ्यानंतर नीलमताई बोलणार आहे आणि तुम्ही तर आता कुचिक इज बॅक इन ऍक्शन. आता या मंडळीबद्दल मी बोलायचं जरा थोडा जरा मला विचित्र वाटतो, कारण या दोघांच्या अनेकांची सेवा मी 3 दिवस केलेली आहे विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर. आता काही लोक एवढे मोठे झालेले आहेत की ते आता साहेबांना काय काय गोष्टींनी बोलतायत. अरे ज्यांनी मंत्री होण्यासाठी पाय पडण्यासाठी ज्यांना वेळ मागायची गरज होती आणि वेळ मागत होते ते आज म्हणतायत की आदित्य साहेब कोण आहेत. काळच तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही की आदित्य साहेब कोण नाहीये, तर राजकारणामध्ये ते देखील तुमचे बाप झाल्याशिवाय राहणार नाही. ही दमक आणि ही काम करण्याची जिद्द ही आज त्यांच्यामध्ये आहे. काय कोणाला बोलावं कोणाला नाही बोलावं, तिकडे एक हडपसर मध्ये पण काही लोक झालेत. त्यांनी तर आता नवीन जावई शोध केला, डायरेक्ट उद्यानच स्वतःच्या नावाने आता बनवायला सुरुवात केली. हा म्हणजे आता आपण राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये किती घाई लागलेली आहे. आता सर्वच कार्यक्रम एक पूर्ण फिट करून टाकलं पाहिजे आणि म्हणून उद्या आपल्या आता किती दिवस राहतील नाही राहतील म्हणून हे पण करून टाका ते पण करून टाका हे पण करून टाका त्या गडबडीत त्यांना हेही माहीत नाही की हे उद्यान देण्याचं नाम केलं पाहिजे. मी स्वागत केला असता त्या व्यक्तीचा की जर त्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने तो उद्यान केला असता तर आम्ही देखील मांडलो असतो, पण ते करण्याची धमक आणि करण्याची हिंमत काही लोकांमध्ये नाहीये. आणि म्हणून ज्यांनी पक्षाचा मीठ खाऊन घेऊन मोठे झालेत आज ते पक्षाला वेगवेगळ्या पद्धतीने बोलताना ज्यावेळी बोलताना पाहायला मिळतात, मला वाटते त्यांच्यावरती हसायचं किती आणि किती बोलायचं हा प्रश्न देखील निर्माण होतो. एक अशाच प्रकारे पुरंदर तालुक्यातला आता एक झोपी गेलेला जागा झाला आणि आता ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींना सांगतायत तुम्ही होता तर काय केलं आम्ही होता तर काय केलं. बापू तुमचं हे वागणं बरं नाही. ज्या ताटावरती तुम्ही ज्या ताटातून जे तुम्ही जेवलात आज त्यात तुम्ही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात. ही जनता तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही, ही जनता तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार नाहीये. आज अनेक लोकांनी अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून आज आपण बघतोय का एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम आज चाललेलं आहे. एकाने तर केंद्रामध्ये बसलेल्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितलं अरे शिवसेना तो खतम हो रही है. त्यांना मला सांगायचंय इधर आओ नड्डाजी इधर आओ और ये देखो ये कौन है, ये तमाम सिर्फ शिवसैनिक है और ये शिवसेना के पीछे
हजारों और लाखों के ताजाद में आज महाराष्ट्र की जनता है। तुम शिवसेना खत्म हो गए ये तुम कहने की बात अगर करते हो तो आगे के काल में जैसे कहा जाता है कि समय दिखता नहीं लेकिन समय हर एक को अपना वक्त बताते जाता है। थोड़े दिन की बात है कि ये समय भी आपको वक्त दिखाने का काम करेगा। आज आपल्या या गोष्टीचा मला दुःख होतंय की आज आपले संपर्क नेते आज वेगळ्या माध्यमातून पक्षाचे आपले नेते आदरणीय संजय राऊतजींना पण देखील कायद्यांनी गुन्हा केलेला आहे, काय त्यांच्यावरती आरोप आहे। अरे मोदी पळून गेला, मल्ल्या पळून गेला, त्याला शोधण्याचा ताप आज घेतला जात नाही, तेवढा आपल्या नेत्यांवरती देखील सूडबुद्धीने आज मोठ्या मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारची तपास यंत्रणा आणून आज त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे। हे बदनाम करण्याचा प्रयत्न आणि षड्यंत्र करत असताना मला आज त्यांना सलाम करायचंय की हो की तुम्ही आज इकडे आज आमचे संपर्क नेते आहे त्यांनी संजय राऊतजींचा सलाम यासाठी करायचंय की तुमने कहा की मैं झुकूंगा नहीं आणि एवढंच नाही तर त्यांनी त्या लॉन्ड्रीवरती लात मारून घेऊन आज येण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की पक्षाबरोबर मी निष्ठेने राहीन। ती लॉन्ड्री तुम्हाला माहित आहे की ज्यामध्ये आता प्रताप सरनाईक गेलेले आहेत, यामिनीताई गेलेले आहेत, ताई तुमच्याकडे तर यादी आहेत, तुम्ही आता नावं सांगाच एकदा सर्व या जनतेला की जे त्या लॉन्ड्रीमध्ये गेले ते स्वच्छ झालेत आणि जे लॉन्ड्रीमध्ये गेले नाही तर ते पक्षामध्ये गेलेत अशी माणसं। आणि म्हणून आज आदरणीय राऊत साहेबांचा पण देखील मी आज सांगू इच्छितो की निवळ पुण्यातली नाही, निवळ मुंबईतली नाही, तर महाराष्ट्राची जनता देखील तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आदरणीय आदित्यजी आज संपूर्ण राज्याचा दौरा करण्याचं काम करतायत। नजीकच्या काळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख देखील उद्धवजी देखील आज या कार्यक्रमाला येणार आहेत। मी तमाम पुण्यावरती पुणेचे इकडे बसलेले व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुखांना मी विनंती करीन की पहिला मेळावा आणि पहिली सभा तुमची जर तुम्ही घेणार असाल तर ते पुण्या जिल्ह्यामध्ये घ्या। इकडचे जे दोन आजी माजी खासदार गेलेले आहेत त्यांना तर आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, पण तुमच्या चरणावरती मोठ्या संख्येने खासदार आणि आमदार देखील या जिल्ह्यातून आम्ही आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना देण्याचं काम आपण करूया। मी आपल्याला सांगू इच्छितो की वेळ ही निघून जात असते। अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांकडे ज्या ज्यावेळी आपण जातोय आज तमाम जनता आज आपल्याकडे येत आहेत। आज जमाम जनता सांगते की तुम्ही जे घेतलेला निर्णय आहेत आज जे एकजुटीने राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, राजकारणामध्ये किती लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर राहिले याला महत्व नाही, पण हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने मतदार म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे आहोत हे सांगण्याचं धाडस ते करतायत। मी अधिक वेळ घेणार नाही कारण अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये आदरणीय आदित्यजी येणार आहेत। मी आदरणीय नीलमताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावं आणि तदनंतर आदरणीय आदित्यजी आज या निमित्ताने येतील आणि मार्गदर्शन करतील, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। या ठिकाणी ज्यांनी ईडीचं गीत तयार केलंय अशा प्रदीप कांबळे यांनी कृपया स्टेजवर यावं। शिवसेनेच्या उपनेत्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे यांना मी विनंती करतो की जमलेल्या या सभेला संबोधित करा। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना अभिवादन करते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाते ठाकरे यांनाही अभिवादन करते। नुकतंच काल शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांनाही अभिवादन करते। आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे आमचे विधान परिषदेतले सहकारी सचिनभाऊ आहिर, शशिकांतजी सुतार, महादेव बाबर, रघुनाथजी कुचिक, संजय मोरे, गजानन थरकुडे,
सर्व उपस्थित असणारे नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख ज्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, त्या धडाडीच्या वक्त्या, कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि आजचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पर्वती विधानसभा मतदारसंघातल्या आणि पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी परिश्रम केलेले ते सगळे कार्यकर्ते, कल्पनाताई आणि संभाजी थोरवे, बाळा ओसवाल, त्याचबरोबर अमोल रासकर, दीपाली ओसवाल, सर्व विजय देशमुख, सविता मते, संगीता ठोसर, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामीणमधले सगळे पदाधिकारी, बाळासाहेब चांदेरे, आदित्य शिरोडकर, सर्व आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, माझ्या समोर उपस्थित असलेल्या बांधवांनो आणि भगिनींनो, मला तर एक प्रश्न वाटतोय की निवडणूक आयोगाकडे ते चिन्ह मागायला जाणार आहेत. निवडणूक आयोगाचा हा निर्णय फार सोपा आहे. मला तर वाटतं की एक चिन्ह कुठल्याच पक्षाला अजूनपर्यंत देशात मिळालेलं नाही आहे, आणि ते म्हणजे एका माणसाची पाठ दाखवायची आणि त्याच्यात खुपसलेला खंजीर दाखवायचा, हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. संपूर्णपणे कायद्याची लढाई एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात चालू असताना सुद्धा ज्या प्रकारनी प्रत्येक तारीख जी मिळतीये त्या तारखेचा गैरफायदा घेण्याचं काम, आणि त्या मधल्या काळामध्ये एका बाजूला कीर्तन केल्यासारखं सरकार कसं निर्णय घेतं हे दाखवायचं, आणि दुसरीकडून मात्र माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे यांचे फोटो उतरवायचे, अशा प्रकारचा नतदृष्ट कारभार सातत्याने यांचा चाललेला आहे. आज आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जातोय. मी तुमच्यापैकी प्रत्येकाचं शुभेच्छा देऊन अभिनंदन करीन की तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. आणि कोण गुवाहाटीला गेलं असेल, कोण अजून सुरतला गेलं असेल, तरीसुद्धा तुमच्या मनाच्या सिंहासनावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे, आणि एकच नाव आहे, शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना. कोणी आले गेले आणि कोणी कशा प्रकारनी दिशाभूल केली, तरी फार थोडी माणसं आज पुणे शहरामधून त्यांच्याबरोबर गेलेली आहेत. जे अनेक आमदार आज बोलत आहेत त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या प्रचाराला आम्ही गेलेलो आहोत. काही लोकांचे तर प्रवेश आम्ही मातोश्रीवरती करून घेतलेले आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना उद्धवसाहेब गेलेले आहेत. लग्नाकार्यांना प्रत्येक ठिकाणी साहेब गेलेले आहेत. रश्मी वहिनीने निवडून आल्यावर त्यांचं ओवाळून स्वागत केलेलं आहे. आणि असं असताना, आपला कुटुंब प्रमुख आजारी असताना या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. माध्यमांमधून पण सारखी हीच चर्चा होतीये, पण मला अतिशय खेद वाटतो या गोष्टीचा की ईडीची चौकशी, त्याचा अजून निर्णय झालेला नाही, निकाल झालेला नाही, पण निकालाच्या अगोदरच माध्यमातून ईडीची चौकशी झाली म्हणजेच त्यांनी फार मोठं गुन्हा केलेला आहे, अशा पद्धतीने सातत्याने वातावरण केलं जात आहे. आणि त्याचा गैरफायदा काही भाजपच्या झाडावर बसलेले बाणगुळ प्रवृत्तीचे लोक सातत्याने गैरफायदा घेताना दिसत आहेत. आणि मग त्याच्यामध्ये किरीट सोमय्या आहे, नवनीत राणा आहे, की ज्या नवनीत राणांनी 81 लाख रुपये एका अतिरेक्याकडून घेतले याच्याबद्दलची त्यांची केस चालू आहे, पण अशा वेळेला त्या हनुमान चालीसाचं नाव घेतात. प्रत्यक्षात त्यांची कृती जी आहे ती रावणाची आहे, आणि नाव मात्र ते हनुमान चालीसाचं घेतात. आणि मग हे वेगवेगळे लोक सातत्याने माननीय साहेबांच्या वरती, शिवसेनेवरती टीका करतायत. नुकतंच भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितलं की शिवसेना आम्हाला संपायची आहे, आणि मग नंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची संपायची आहे. अरे, उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे त्यांनाच बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. तर त्यावेळेला शिवाजी पार्कवरती जे भाषण केलं माननीय उद्धव साहेबांनी, त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं की उद्धवना सांभाळा, आदित्यना सांभाळा, नाहीतर मग तुम्हाला सांभाळा सांगितलं असतं. पण साहेबांना थोडी तरी शंका आली असती की तुम्ही असे पळून जाणार आहात तर तुम्हाला कसं सांभाळायचं, ते मोठ्या साहेबांनीच आम्हाला सांगितलेलं असतं. आणि म्हणून अत्यंत वाईट पद्धतीने विश्वासघात केलेला आहे. शिवतारे बापूंबद्दल काय बोलायचं, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये अनेक वेळेला पुरंदरसाठी आम्ही लढलो, अनेक वेळेला मी स्वतः विषय घेतला. इतकंच नव्हे तर खंडोबाचं सिंहासन चोरीला गेलं होतं,
त्यावेळेला सुद्धा अनंत तरे आणि माझी लक्षवेधी होती सभागृहामध्ये, आणि ते चोर जे होते सिंहासन चोरणारे त्यांनी सुद्धा ते लक्षवेधी लागण्याच्या आदल्या दिवशीच ते सिंहासन जेजुरीला आणून टाकलं होतं. आता परत जेजुरीचं सिंहासन पळवायचा प्रयत्न कोणी जर का करत असेल तर मला इथे मुद्दामून सांगायला पाहिजे की आमच्या संयमाचा अंत पाहू नका. मगाशी सुद्धा मी येत असताना पाहिलं आपले 100-200 कार्यकर्ते हे माझी वाट बघत उभे होते, पण त्यांची जी जागा होती जे थांबले होते ती जागा या व्यक्तीने, म्हणजे ज्याचं काहीतरी त्याला एक चांगलं टोपण नाव दिलं पाहिजे, आपण जसं कोंबडी चोर म्हणतो तसं, तुम्ही ते शोधा काय नाव होतं म्हणायचं ते, पण अशा पद्धतीच्या या माणसाच्या ऑफिस जवळ आपले लोक उभे होते म्हणून पोलीस त्यांना प्रत्येकाला ओरडत होते. तेव्हा मी पोलिसांनाही सांगितलं की तुम्ही करंट असताना शिवसैनिकांच्या वरती जर का वॉच ठेवायला लागलात, मला सांगितलं कार्यकर्त्यांनी, आणि मी खरंच अमिताभ गुप्ता हे किंवा स्वतः मुख्यमंत्री स्वतःला म्हणवणारे आणि उपमुख्यमंत्री यांना अगदी जरूर सांगू इच्छिते की कारण नसताना अगदी कैदेत असणाऱ्या माणसाची किंवा कोणाच्या नामचीन गुन्हेगाराची जशी ओळख परेड घेता तसं तुम्ही आमच्या शिवसैनिकांकडून फॉर्म भरून घ्यायला लागलात तर तुमचं हे जुलमी राज्य भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही, हे ते मला मुद्दाम सांगावंच वाटतं. कारण नसताना शिवसैनिकांना शांतपणे ते येत होते, त्यावेळेला सुद्धा मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही सुद्धा या आणि आमची सभा बघा. त्यावेळेला अनेक पोलिसांनी, खरं सांगते तुम्हाला मला त्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणायचं नाही आहे, पण आपली सभा ऐकायची त्यांची सुद्धा इच्छा आहे असं माझ्या लक्षामध्ये आलं. त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांना जास्त दडपायचा प्रयत्न केलात तर हे पुणे जिल्ह्यामधले शिवसैनिक असो किंवा महाराष्ट्रातले शिवसैनिक असो, हे सगळे अतिशय शूर शिवसैनिक आहेत. आज सुद्धा डोंबिवलीमध्ये उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न झाला, आणि जे पी नड्डा म्हणतात की शिवसेना लवकरच संपलेली दिसेल, मला तर असं वाटतं की आपण बघतोय की अंधारामध्ये काही रातकिडे फडफडत असतात आणि त्या रातकिड्यांना असं वाटतं की सूर्य गेला, सूर्य मावळतीला गेला की त्यांना असं वाटतं आता त्यांचं राज्य सुरू झालंय. तसे हे अलिबाबा आणि 40 चोर आहेत की त्यांना वाटतं की त्यांचं राज्य सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारनी त्या JP नड्डांनी जेव्हा जाहीर स्टेटमेंट केलं की आम्हाला शिवसेना संपायची आहे, अरे तुम्ही अकाली दल संपवलात, तुम्ही बाकीच्या राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष होते तृणमूल सारखे ते संपायचा प्रयत्न केलात, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खोटा प्रचार केलात, परंतु एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी सुद्धा की भारतीय जनता पक्षाच्याकडे जे लोक आलेले आहेत त्यांची आज संपूर्णपणे एक यादी समोर आलेली आहे, आणि ती यादी बरोबर आहे का नाही हे मी माध्यमांना सांगेन की तुम्ही म्हणजे आता चौथा स्तंभात काय पुरावे संजय राऊतांचे आहेत ते तुम्हाला जे काय कळलेत ते सिद्ध झाले नाहीत तर काय करणार आहात याचा विचार करा. तुम्ही न्यायदेवतेच्या जागेवरती अजून माध्यमं म्हणून बसलेले नाही आहात, सगळी माध्यमं तशी नाही आहेत, पण काही माध्यमांचे लोक, मी सगळे माध्यमं म्हणत नाही, माध्यमांमधली काही लोक मात्र या लोकांची चमचेगिरी करतायत ही वस्तुस्थिती आहे. काही वेळेला वस्तुस्थितीला सोडून बातम्या दाखवता आहेत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की महेश लांडगे पिंपरी चिंचवड महापालिकेत घोटाळ्याचा आरोप, मराठी ABPLive.com वरती याची सगळी माहिती आहे. त्याचबरोबर मी उलट्या बाजूनी यादी वाचते, 28 लोकांची यादी आहे, लक्ष्मण जगताप त्यांच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेत घोटाळ्याचा आरोप ABPLive.com वेबसाईटवर आहे. सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्री असताना, सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ कोंबड्यांचा घोटाळा केला होता त्याची चौकशी चालू आहे, त्याची माहिती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवर आहे, त्याची यादी मी व्हॉट्सअपला देणार आहे, तुम्हालाही मिळाली असेल. जयकुमार गोरे याची माहिती तर Prahar.वरतीच आहे की पनवेल येथील जमीन 1000 कोटी मिळवायसाठी त्यांनी घोटाळा केला होता आणि अनुसूचित जातीच्या जमान सगळ्या जमिनी लोटलेल्या आहेत. अमल महाडिक कोल्हापूर जिल्ह्यात महावितरण घोटाळ्यामध्ये वायरच्या वेबसाईटवरती माहिती आहे की त्यांनी 6 लाख युनिट वीज विक्रीची बिलं होत असतात त्या वाहिनीवरती, अशा अनेक धक्कादायक बाबी उघडकीला आलेल्या आहेत. सुरेश धस आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळ्यात 200 हेक्टर जमीन हडप करून त्यात 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, याची चौकशी होऊ नये म्हणून भाजपमध्ये प्रवेश, ही माझ्या मनाने माहिती, मी सांगत नाही आहे. डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम
वॉच टीव्ही याच्यावरती माहिती आलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की भाजपमधून यांचे हे सगळे घोटाळ्यांमधून मुक्त झालेले आहेत याची न्यायालयाची निकाल पत्र याच ठिकाणी सभा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जाहीर करावीत आणि त्याच्या प्रती द्यावेत की हे लोक निर्दोष आहेत म्हणून. कशाच्या आधाराने तुम्ही आमच्या लोकांच्या वरती सातत्याने जे आरोप करताय, निकाल पत्र लागल्यावरती तुम्ही त्यांच्यावर आरोप केले तर आम्ही समजू शकतो, परंतु तुम्ही आधीच करताय. दुसरे, विजय गावित मंत्रीपदी असताना आदिवासी विकास विभागात 6,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका होत होता म्हणून भाजपमध्ये प्रवेश, माहिती आहे zeenews.india.com वरती माहिती आलेली आहे. हर्षवर्धन पाटील पुणे जिल्ह्याचे सुपुत्र म्हणवणारे राज्य सहकारी बँक आणि साखर कारखान्याच्या संचालकांनी 40 सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणी 20,000 कोटींचा घोटाळा केला त्याची माहिती माझा पेपर या www वेबसाईटवर आहे. कृपाशंकर सिंह, प्रसाद लाड, नितेश राणे, निलेश राणे, मी जरा बाकीच्यांचं थोडे डिटेल सांगते मुद्दामून. निलेश राणे आणि नितेश राणे यांची चौकशी होण्याची शक्यता असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा, आणि ते त्या सगळ्या बांडगुळांच्या पैकी त्या बांडगुळांचे सम्राट म्हणून सातत्याने भाजपमधून आमच्यावर टीका करतायत. नारायण राणे, नारायण राणेंच्या तर नावाने किती कोकणातल्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे, त्याची परिसीमा आहे, त्याची परिसीमा आहे. आणि म्हणून नारायण राणेंच्या संदर्भात बोलायचं झालं तर 2005 मध्ये ते जेव्हा सोडून गेले, तुमच्यापैकी काही जण लहान असाल, आम्ही काही जण त्या सभेमध्ये होतो रंगशारदेमध्ये, आणि नारायण राणेंचं नाव घेण्याच्या ऐवजी मोठ्या साहेबांनी त्यांच्या भाषेमध्ये जी शिवी दिली होती ती जी काही टीका करतायत त्याच्याबद्दल. अरे आदित्य साहेबांचं वय काय, तुमचं वय काय, आदित्य साहेब गेले 10-12-15 वर्ष जे काम करतायत, तुमच्यापैकी प्रत्येकाच्या प्रचाराला यावेत म्हणून तुम्ही आदित्य ठाकरेंना साष्टांग नमस्कार घालत होता की हो आमच्या मतदारसंघात या, शेवटच्या क्षणी यावं म्हणून. मला इथे कोणीतरी चिठ्ठी पाठवली आहे, त्याच्यात त्यांनी शिवतारे आणि सावंत यांचं एक गुण वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी ते उघडपणे बोलू शकत नाही, सर्व दुनियेला माहिती आहे काय ते, पण मला या लोकांचं विशेष असं वाटतं की त्यांना त्याच गोष्टीचं वेड आहे. नशीब मी म्हणेन की त्यांना तृतीय पंथीयांचं वेड नाही आहे, ते तरी सुटलेले आहेत काही लोकांच्या नजरेमधून. आणि त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं या प्रकारचं सगळं वर्तन जे चाललेलं आहे, मला तर खरोखर महाराष्ट्राची काळजी वाटते की अशा लोकांना घेऊन नक्की महाराष्ट्राचं भलं कसं करणार आहात. ज्यांनी बाळासाहेबांना दगा दिला, उद्धव साहेबांना दगा दिला, आदित्य साहेबांच्या संदर्भात वाटेल त्या गोष्टी बोलत आहेत, उलट आदित्य साहेब म्हणाले की तुमच्यासाठी दारं उघडी असतील, तर आदित्य साहेबांना आम्हाला साहेब म्हणायची वेळ आली असं काही मान्यवर म्हणाले. मी तर तुमच्यापैकी सांगेन की तुम्हाला असं कोणी ज्यांनी सांगितलं असेल की आदित्यांना, आदित्य जी आम्ही अनेक वेळेला म्हटलेलं आहे, शेवटी तरुण मुलं जी आहेत वयाने लहान ती त्यांना आदित्य साहेब म्हणणार. अरे तुम्ही JP नड्डा आणि कोणालाही ऐरागैराला साहेब म्हणताय, मग आमच्या आदित्य साहेबांना साहेब म्हटलं तर बिघडलं कुठे? ते काही साहेब म्हटलं तरी साहेबासारखं वागतात का? एखादी आपली म्हणजे किशोरी पेडणेकरांसारख्या महापौर त्यांच्यावरती ते स्वतः छत्री धरून उभे राहिले असा कोणतरी माणूस पाहिलाय का तुम्ही की इतक्या नम्रतेने काम करतायत म्हणून? कोणी मोठा माणूस आला तर मला नमस्कार करू नका असं आदित्य साहेब सारखं सांगत असतात.
मग कुठे मुलींच्या साठी शाळेच्या साठी पूल बांधला असेल तर त्याच्यासाठी ते धावून जातात. अगदी काही वेळेला महिलांवर अत्याचार झाले तर या विषयांवरती उद्धव साहेब आदित्य साहेब अगदी 100% पूर्णपणाने आपल्या बरोबर सातत्याने उभे राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपला हा जो प्रवास आहे पुढचा, तुम्ही अजिबात अपेक्षा धरू नका की कोण तुम्हाला मदत करणार याच्यामध्ये. काही लोकांच्या पाठीत मारण्यासाठी खंजीर आहे आणि काही लोकांच्या हातामध्ये खंजीर आहे, परंतु आपण विसरूया नको की आपल्या हातामध्ये सुद्धा शिवसेनेची तलवार आहे आणि ती तलवार विचारांची आहे. मी आपल्याला सगळ्यांना आधी साऊंड बंद करा. हा कुठचा माईक आहे? हाच कॉर्डलेस माईक राहील ना. स्टेज वरच्या सर्वांना विनंती, आपण सर्वजण असे नसतो बा. स्टेज वरच्या मान्यवर आहे सर्वांना विनंती असे नसतो बा. स्टेज पुरा हे होईल, थांबा एकदम होईल. आदित्यजी ठाकरे यांचं या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत. स्टेजवरची गर्दी कमी करा. स्टेजवरती जी गर्दी झाली आहे त्या सर्व गर्दी करणाऱ्यांना विनंती आहे. स्टेजवरची गर्दी कमी करा.
झालं. शांत व्हा, सगळे शांत व्हा, जरा घोषणा कमी द्या. जरा माझी विनंती आहे, माझी विनंती आहे, स्टेजवरचे सगळे पहिले मागे व्हा, थोडे थोडे मागे व्हा, थोडे मागे. निलंत या पुढे, थोडं पुढे मागे व्हा. ऐकू येतं का सगळ्यांना? अरे दादा, चापकाची गरज नाही आहे. हॅलो, जरा सगळ्यांनी शांत व्हा, शांत व्हा सगळ्यांनी, जरा शांत व्हा सगळ्यांनी, जरा शांत व्हा. बोलू का? ऐकू येतोय? दिसतोय? जरा तर सगळ्यांनी शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा. बुके खालती घ्या तुम्ही, जरा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. मला तुमचा उत्साह समजत आहे. आज जरा थांबा, इथे कोणी हलू नका, आता जरा शांत व्हा. आज तुम्ही मला इथे एवढं प्रेम देत आहात, एवढं उत्साहामध्ये माझं स्वागत करत आहात, येताना एवढी धक्काबुक्की, एवढा हात, मला वाटलं माझा हात कोणी नेतय का आता. पण या हातात धनुष्यबाण पकडलेले हात कोणी नेऊ शकत नाही. आज मला वाटतं ह्याच जिल्ह्यात काही गद्दार फिरत आहेत. त्यांनी हे वातावरण बघावं, त्यांनी इकडचा उत्साह बघावा. मला अनेक लोक सांगत होते की गद्दारांना तुम्ही उत्तर देणार का? मी त्यांना सांगितलं, उत्तर मी नाही, गद्दारांना देण्याची उत्तर लायकी नाही आहे, उत्तर हे जनता देणार आहे. पण आज तुम्ही विचार करा, ह्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. निलमताई, तुम्ही तर हाऊस मधले उपाध्यक्ष आहात, तुम्हाला हे शासन कसं चालतं, प्रशासन कसं चालतं हे अनेक वर्ष माहिती आहे. सचिन भाऊ, तुम्हाला पण मोठा एक अनुभव आहे. राऊत साहेब, तुम्हाला पण आहे. मी नवीन आहे, मी 2.5 वर्षच मंत्री राहिलो. जे काही काम करता आलं ह्या महाराष्ट्रासाठी करत आलो, आणि हे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं तसंच काम मंत्रिपदावरनं करणार, या शासनात बसून करणार आहे. पण ही लढाई, ही लढाई या सरकारची नाही आहे, ही लढाई सत्य आणि सत्ता ह्यामधली आहे. ही लढाई ही आपल्या भूकीची नाही, त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षांबद्दल आहे. आज तुम्ही बघा, आपल्या राज्यात किती लोकांचं मंत्रिमंडळ आहे? 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे, जम्बो मंत्रिमंडळ. अनेक अनेक लोक, काही तुमच्या जिल्ह्यातले पण जे गद्दार झालेत, मागे मागे फिरतात, मला मंत्री बनवता का, मला मंत्री बनवता का. पण तुम्हाला सांगतो, 2 गोष्टी आहेत. 33वा दिवस आहे आज, हे ना तिसरा माणूस मिळाला नाही मंत्री बनण्याच्या लायकीचा. ह्या 2 लोकांमध्ये पण खरा मुख्यमंत्री कोण आहे हे आपल्यालाच कळलं नाही ना, त्यांना कळलेलं आहे. पण तुम्ही अजून एक लिहून घ्या, तुम्ही अजून एक लिहून घ्या. आज 33वा दिवस आहे. ही पॉलिटिकल, ही राजकीय सर्कस आहे, नाट्य आहे. एखाद महिन्यामध्ये तुम्ही आजपासून ओळखून घ्या, लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे बेईमान सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. आणि असं सरकार कधी ह्या महाराष्ट्रात टिकणार नाही. ज्या महाराष्ट्रानी ही भूमी जी आपली, शिवरायांची भूमी आहे, मावळ्यांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आणि हे जे गद्दार आहेत ना, हे संधी साधू आहेत, त्यांना कधी महाराष्ट्रात जागा नाहीये. जरा इथे शांत व्हा ना, काय चाललंय इथे, शांत व्हा तिथे. जाऊ दे, जाऊ दे, तुमचं तोंड खराब करू नका. आता ऐका माझं, ऐका, जरा शांत व्हा, जरा माझं ऐका. मी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे, बोलू ना.
तुम्ही जरा खालती उतरा ना, इकडून दिसत नाही. अजय थोडं बसून घ्या. आता दिसतोय का? हेच मी सतत सांगत आलेलो आहे की गेल्या 2.5 वर्षात आपण जो उद्धव साहेबांचं काम बघितलं, मी सगळीकडे फिरत आहे, अक्षरशः संभाजीनगर मध्ये गेलो, ठाण्यात गेलो, नाशिक मध्ये गेलो, आता सावंतवाडीला होतो, काल कोल्हापूरला होतो, आज हजऱ्यात होतो, शिरोळ मध्ये जाऊन आलो, सगळीकडे. कदाचित आधी नव्हे तेवढी आत्ता लोकांची नुसतं गर्दी नाही, प्रेमाचा जनसागर मला दिसत आहे आणि माझ्या सोबत उभा राहत आहे. आपण बघत आहात महाराष्ट्र एक कठीण काळातून चाललेला आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, आणि ह्या पूर परिस्थितीत देखील आपले दोन लोकांचं सरकार कुठे चाललंय? सतत दिल्लीला चाललंय. पहिल्यांदा जाऊन आले, कोण भेटलं नाही. दुसऱ्यांदा जाऊन आले, भेटलं नाही. तिसऱ्यांदा जाऊन आले, काही चाललं नाही. चौथा, पाचवं, सहावं, सातव्यांदा जाऊन आले. आता दिल्लीश्वर विचारत नाहीत म्हणून महाराष्ट्रात माझ्यानंतर यांनी दौरे सुरू केलेले आहेत. दिल्लीला कोणी ना विचारलं नाही, दिल्लीला हे ना परत पाठवलं, म्हणून आता महाराष्ट्राची जनता यांना आठवली. पण जिथे पूर आलेला आहे तिथे अजून काही पॅकेज दिले नाही, जिथे पूर आलेला आहे मदतीसाठी कोणी गेलं नाही, अतिवृष्टी झाली त्यांच्याकडे कोणी गेलं नाही, शेतकऱ्यांकडे कोणी बघायला तयार नाही, महिलांकडे कोणी बघायला तयार नाही. हे दोन लोक एवढंच विचार करतात, राजकारण 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 आणि खालच्या पातळीचं राजकारण. पण आज तुम्हाला इथे विचारायला आलोय. मला अनेक तरुण मित्र इथे दिसत आहेत, महिला इथे मोठ्या संख्येत आलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. तुम्हाला आज मी विचारायला आलेलो आहे आणि खरं ते उत्तर द्या मला. मी विचारतो म्हणून खोटं बोलू नका. आज या महाराष्ट्रामध्ये जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे हे तुम्हाला पटणारं राजकारण आहे का? जे गद्दारांचं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला आवडणारं राजकारण आहे का? जे गद्दार आज खोटं बोलत आहेत त्यांना त्यांच्यावर तुम्ही भरसा ठेवणार का? काय काय बोलत सुटले तो? म्हणजे मी अक्षरशः हैराण झालो. एक महिना मी यांचे जे काही बातम्यांमध्ये वगैरे थोडंफार बघत होतो, यांच्याकडे लक्ष देण्याची यांची लायकी पण नाहीये. आणि बोलतात आदित्य आक्रमक झाला, आदित्य आक्रमक झाला. मी वयाचं भान ठेवून बोलतोय आणि मी अजून आक्रमक झालेलो नाहीये. माझा आक्रमकपणा दाखवायला लावू नका. अजून आक्रमक झालेलो नाहीये. जे मनात आहे ते बोललेलो नाहीये. पण अजून एक तुम्हाला सांगतो, जे माझ्या मनात आहे तो राग नाहीये, जे माझ्या मनात आहे तो द्वेष नाहीये. आज जरा शांत रह. जे तुम्ही बघत आहात हे पहिल्यापासून, म्हणजे ह्यांनी 20 जूनला जेव्हा पक्ष फोडवायला सुरुवात केली, 20 जूनला ह्यांनी गद्दारीचे पहिले रंग दाखवले, तेव्हापासून आपण अनेक यांचे बातम्यांमध्ये वेगळेवेगळे स्टेटमेंट वाचले असतील. पहिलं काय सांगितलं ह्यांनी? फंड मिळाला नाही. हा मग अजितदादांनीच हाऊसमध्ये ह्यांची चिरफाड केली आणि किती फंड कोणाला मिळालं हे दाखवलं. मी काही मतदारसंघांमध्ये गेलेलो, मी मनमाडला गेलेलो, मी संभाजीनगरला गेलेलो, तिथेही देखील प्रत्येकाला मी दाखवतो की मी माझ्या पर्यटन खात्यातून, भले माझं खातं छोटं असेल तरी देखील प्रत्येकाला फंड दिलेला आहे. ह्या जिल्ह्यात देखील दिलेला आहे, आजी माझी लोकांना दिलेला आहे, मंत्र्यांना दिलेला आहे, खासदारांना दिलेला आहे. हे मावळचे खासदार आता काय मला माहित नाही, काय बोलले का आपल्यावर? नाही बोलले. पण त्यांना पण फंड दिलेला आहे, काही बोलू शकत नाही. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की खोटं बोलायचं बोलायचं तर किती बोलायचं? खोटं बोलत राहायचं हे ठीक आहे, खोटं बोला रेटून नेलं हे तुमची पॉलिसी असू शकते. पण किती वेळ तुम्ही जनतेसमोर खोटा तुमचा चेहरा दाखवत राहणार ह्याला पण एक अंत असतो. आधी काय सांगत होते हे लोक? नाही नाही, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. मग सांगायला लागले हिंदुवी सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी शिकवण दिली त्याच्यासाठी बाहेर पडलो. अहो, काही काही लोक तर 2013 आणि 2014 मध्ये आले, म्हणजे माझे आजोबा गेल्यानंतर आले, कधी त्यांची भेट झाली नाही, पण सांगतात त्यांनी शिकवण दिली. दादा जरा थांबा. काय झालं? नाही तुम्ही ओ पडाल, तुम्ही थोडं मागे बसा. नाही थोडं मागे बसा दादा, पायाकडे बसू नका प्लीज. नाही स्टेजवर बसू नका, पायाकडे बसू नका. पण ह्या लोकांनी कधी
जेव्हा स्वतः हिंदू सम्राट इथे होते तेव्हा शिवसेनेत आले नाही, त्यांच्या नंतर शिवसेनेत आले, हिंदुत्वाचा तेव्हा पुरस्कार केला नाही, आता करतायत हे आम्हाला हिंदुत्व शिकवायला लागले. नंतर काय सांगायला लागले? उद्धव साहेब भेटले नाही म्हणून. नंतर काय सांगायला लागले? आता सांगतील कदाचित की आदित्य ब्लू शर्ट घालतो, विनायक राऊत साहेब पांढरा कुर्ता घालतात म्हणून आम्हाला राग आला आणि गद्दारी केली. पण आतापर्यंत तुम्ही लक्षात घ्या, जे जे सांगत होते की आम्हाला आदित्य मुलासारखा वाटतो, आदित्यबद्दल मनामध्ये प्रेम आहे, उद्धव साहेबांबद्दल मनामध्ये प्रेम आहे, उद्धव साहेब तर दैवत आहेत, ह्यांचे आज मुखवटे फाटून बाहेर यायला लागलेले आहेत, ह्यांचा खरा चेहरा दिसायला लागलेला आहे. ह्यांच्या मनातला राग, ह्यांच्या मनातला द्वेष, ह्यांच्या पोटातली अमर्यादित भूक, ह्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा लोकांसमोर यायला लागलेल्या आहेत. काय कमी दिलं आम्ही ह्यांना? काय कमी दिलं? इकडचे जे पण तुमच्याकडचे जे गद्दार झालेले आहेत आजी माझी लोक, पडलेत तुम्ही तोंडावर आणि तुम्ही खापर आमच्यावर फोडताय. तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं की नव्हतं? नंतर त्यांचा कदाचित जनसंपर्क तुटला असेल, काही चूक घडली असेल, आपटले निवडणुकीत, चूक आपली होती का त्याच्यात? तिकीट दिलेलं निवडणुकीत प्रचाराला मी आलेलो का? आलो होतो ना. लोकसभेच्या पण आलेलो, विधानसभेच्या पण आलेलो, सगळ्या मतदारसंघांमध्ये माझी जनआशीर्वाद यात्रा गेलेली. असेच तुम्ही लोक, आपण सर्व लोक रात्री 10 वाजता 11 वाजता 12 वाजता ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या चौकात स्वागत करत होतात, दिवस रात्र मेहनत घेतली, रक्ताचं पाणी करून आपण यांच्यासाठी प्रचार केला. पडले तुम्ही, राग आमच्यावर ठेवता, कामं तुम्ही नाही दाखवू शकलात लोकांना. पण आता सांगतात नाही नाही आम्हाला काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. अहो काय कमी केलं यांच्यासाठी? आज मी तुम्हाला इथे विचारायला आलोय की हे 12 गद्दार खासदार आणि 40 गद्दार आमदार ह्यांना काही कमी दिलं का आपण शिवसेनेने? काही कमी दिलं का आपण ह्यांच्यासाठी? यांची राजकीय, यांचा जन्म करून घेतला, सामाजिक ओळख दिली, शिवसेनेत पदं दिली, तिकीटं दिली. आणि जेव्हा एकाला तिकीट देतो चार लोक अजून नाराज होतात, कारण तेवढेच तोडीचे आपले चांगले कार्यकर्ते असतात. ती नाराजी आपण जपून ह्या लोकांना तिकीटं दिली, आपण यांच्यासाठी प्रचार केला. मागच्या सरकारमध्ये काही लोकांना मंत्री पण केलं, कौतुक पण त्यांचं जिथे करायचं होतं तिथे मी स्वतः येऊन केलेलं आहे. माझी मैत्री वेगळी, माझ्या भावाची मैत्री वेगळी त्यांच्याबरोबर. हे सगळं होत असताना ह्या निवडणुकीत देखील तिकीट दिलं. काही लोक पडले असतील, काही लोक जिंकले असतील, पण हे सगळं करून देखील जर तुम्हाला वाटत असेल आम्ही काहीतरी कमी केलं तर तुम्ही मला सांगा. मी अनेक वेळा विचार करत बसतो की काय नक्की आपलं चुकलं की एवढं सगळं महाराष्ट्र चांगला पुढे चालला होता, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र पुढे चाललेला, समृद्धीच्या मार्गाने पुढे चाललेला, कुठेही जातीय दंगली घडले नाहीत, धार्मिक वाद वाढले नाहीत, प्रांतामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काही वाद निर्माण झाले नाहीत, असा महाराष्ट्र जेव्हा आपण पुढे नेत होतो तेव्हा काय नक्की आपलं चुकलं? कदाचित, कदाचित बरोबर आहे तुमचं. कोण बोललं? बरोबर आहे. हेच मी सांगतो आणि सगळीकडे मी जाऊन सांगतोय की कदाचित आमचं हे चुकलं असेल की विश्वास यांच्यावर जास्त ठेवला, गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती प्रेम दिलं, गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा ना जास्ती विश्वास यांच्यावर ठेवला आणि उद्धव साहेबांनी सगळं काही दिलं, ही कदाचित आमची चूक झाली असेल. आणि चूक मी मान्य करतो, चूक मी मान्य करतो. पण चूक अशी झाली का की तुम्हाला एवढं आम्ही दिलं, एवढं आम्ही दिलं की तुम्हाला अपचन झालं आणि हजमोला खायला तुम्ही पलीकडे गेलात? कुठचे काय बाबा आणि 40 काय? पण आज तुम्ही विचार करा, हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का? कारण जरी आज मी तुमच्या समोर आलो असेन, हे गद्दार इकडे तिकडे फिरतात, रोज प्रेस मध्ये बोलतात आणि ह्या गद्दारांनी स्वतःला नावं काय करून घेतली आहेत? आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला, आम्ही क्रांती केली, क्रांती केली आणि ह्या क्रांतीची नोंद 33 देशांनी घेतली असं सांगतात. ह्या गद्दारीची नोंद 33 देशांनी घेतली असेल. पण तुम्हाला एक सांगतो, बंड करण्यासाठी ताकद लागते, उठाव करण्यासाठी हिंमत लागते आणि उठाव आणि बंड हे पुण्याला काही नवीन नाही आहे. आपण इथे क्रांतीवीर बघितलेले आहेत. सत्यासाठी आपण बंड करत असतो आणि उठाव करत असतो. ह्या गद्दारांनी जे केलं ना, हे गद्दारी केली, हे गद्दारच आहेत. जर ह्यांना बंड करायचा असता, जर ह्यांना उठाव करायचा असता तर महाराष्ट्रातून पळून गेले नसते दडपोकासारखे. कुठे गेले पळून? हे सुरत, सुरत पहिलं सुरतेला गेलेत, लक्षात ठेवा. सुरतेला जाऊन जी काही आमिष होती कदाचित तिथे त्यांना काही मिळालं असेल. तिथून कुठे गेले?
गुवाहाटीला काय बघायला गेले? डोंगर बघायला गेले, झाडी बघायला गेले, हाटील बघायला गेले, नाच पुढे केला त्यांनी. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक सांगतो, हे लक्षात घेण्यासारखं आहे. जरी आपण आता मजा उडवत असलो तरी यांची वृत्ती लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या गुवाहाटीमध्ये गेले, ज्या आसाममध्ये गेले आणि ना झाडं डोंगरं वगैरे दिसली, तिथे आहे ना महापूर आल्या तर दिसला नव्हता. बरोबर ना? म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या आपण बातम्यांमध्ये हे सगळं नाट्य बघत होतो, हा राजकीय ड्रामा बघत होतो, हे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट मध्ये प्लेट्स घेऊन इथे तिथे फिरतायत, आईस्क्रीम खातायत, मजा मस्ती करतायत, हे सगळं जेव्हा करत होते तेव्हा दुसऱ्या बाजूला आसाममध्ये महापूर आलेला, महापूर आलेला. आणि ह्याच आसाममध्ये लाखो लोक बेघर झालेले, घालायला कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं. आज जे हे सांगतात ना, आम्ही शिवसैनिकच आहोत, हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे, हे खरं असतं ना, त्यांच्या रक्तात शिवसेना असती ना, त्यांनी जाऊन तिथे पुरामध्ये उतरून मदत केली असती, हॉटेलमध्ये मजा नसते मारत बसले. ह्या गोष्टीची मला लाज वाटते की तुम्ही शिवसैनिक स्वतःला म्हणून घेता ना, मग त्याच आसाममध्ये तुम्ही गेलात, लोकांची मदत तर केलीच नाहीत, स्वतःची मजा मस्ती करत राहिलात आणि गद्दारीचे विचार घेऊन आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि शिवसेना शिकवत राहिलात. ह्याची मला आज लाज वाटते आणि खंत वाटते की हे असे लोक आपण आज आपल्या कॅबिनेटमध्ये बघतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला अजून एक सांगतो, तिथून हे पुढे कुठे गेले? गोवा. म्हणजे सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा. हे सगळं होत असताना तुम्ही एक विचार करा, एक विचार करा, परत एकदा वृत्तीचा विचार करा. मी हे का बोलतोय सतत आणि सगळीकडे, कारण लोकांमध्ये मला ह्यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे. मी जवळून बघितलेला, मी अनुभवलेला आहे. ह्या गेल्या एका महिन्यात मी जेवढं शिकलेलो असेल, मी कधीच गेल्या 30 वर्षात घाणेरडं राजकारण बघितलं नाही. आपण सर्वांनी शिकलेलं आहे. पण गोव्यामध्ये जेव्हा गेले, गोव्यामध्ये जेव्हा गेले, तेव्हा एक क्षण असा होता जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं फेसबुक लाईव्हमध्ये की मी वर्षा बंगला सोडत आहे. त्या मिनिटाला मला माझ्या आईला, माझ्या भावाला सांगितलं, चला बॅगा बांधा, वर्षा बंगला सोडायचा आहे. मी ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू बघितलेले आहेत, पोलिसांच्या डोळ्यात बघितलेत मी अश्रू. मी मुंबईकर, पुणेकर, ठाणेकर, नाशिककर, ग्रामीण जिल्हा असेल, अगदी अक्कलकुवा असेल, नंदुरबार असेल, तिकडचे देखील मला व्हिडिओ क्लिप्स आले. लोकांनी मला सांगितलं उद्धव साहेबांनी आज आमच्या डोळ्यात अश्रू आणले. कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडत असताना कोणाच्या डोळ्यात अश्रू आणले नव्हते. बरोबर? कधीही पद सोडत असताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी कोणाला रडवलं नाही. कधी हे राजकारण असं एवढ्या उंचीवर नेलं नव्हतं कोणी. पण उद्धव साहेबांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला, आम्ही घरी आलो, आमच्या मातोश्रीत आलो, तुमच्या मातोश्रीत आलो, आमच्या मातोश्रीत आलो, आपल्या तिथे येऊन आनंदात राहत होतो. दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी उद्धव साहेबांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा. आणि ज्या मिनिटाला आम्ही राजीनाम्याचं पत्र हे आपले राज्यपाल महोदयांना दिलं, त्यांच्यावर बोलणार आहे, त्यांच्यावर बोलणार आहे. तुम्ही माझं ऐकून घ्या, वृत्ती लक्षात घ्या. ज्या मिनिटाला राजीनाम्याचं पत्र त्यांच्या हातात दिलं, प्रेसमध्ये अजून काही चित्र आले. ही चित्र अशी होती, एकमेकांना पेढे बनवत होते आणि हे निर्लज्ज गद्दार टेबलावर उड्या मारून नाचत होते, टेबलावर उड्या मारून नाचत होते, घाणेरडे हातवारे करत होते, घाणेरडे हातवारे करत होते. कशासाठी? तर ज्या माणसांनी आपल्याला सर्व काही दिलं, ज्या कुटुंब प्रमुखांनी सर्व काही दिलं, हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असणारा सुपुत्र उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपण त्याला बाजूला केलं, हा आसुडी आनंद ह्या गद्दारांना मिळाला. हे तुम्हाला मान्य आहे? हे तुमचे नेते होऊ शकतात? हे शिवसैनिक कधी होऊ शकतात? ही वृत्ती आहे. आणि जसं आता हे म्हणाले ना की जे स्वतःच्या परिवाराचे नाही झाले, कारण शिवसेना एक परिवार आहे, तुम्ही आम्ही एक परिवार आहोत, स्वतःच्या नेत्याचे नाही झाले, स्वतःच्या गुरुस्थानी जे आहेत त्यांचे नाही झाले, हे जनतेचे काय होणार? हे महाराष्ट्राचे काय होणार? उद्या इथे काही बिघडलं तर पळून जातील होय दिल्लीमध्ये, किंवा जातील गुवाहाटीमध्ये, किंवा गोव्यामध्ये जातील आणि टेबलांवर नाचतील. पण असे टेबलांवर नाचणारे लोक तुमचे नेते होऊ शकतात का? हे घाणेरडे राजकारणी तुमचे नेते होऊ शकतात का? कारण हाच हेच दुःख माझ्या मनामध्ये आहे की तुम्ही आजपर्यंत जे आमच्या एवढे जवळ होतात, आम्ही सर्व काही दिलं, तुम्ही ओरबाडत गेलात,
मिठी मारली आम्ही डोळे बंद करून, तुमच्या हातातला खंजीर बघितला नाही। अहो वार करायचे होते ना आमच्यावर, छातीवर करायला पाहिजे होते, पाठीत काय वार करता, पाठीवर काय वार करता। पण हे जे काही राजकारण सुरू आहे ते अजूनही मला कळत नाहीये। तुम्ही ह्या महाराष्ट्रातलं राजकारण ओळखून घ्या, जरा थांबा, तुम्ही ह्या महाराष्ट्रातलं राजकारण ओळखून घ्या। आज प्रत्येक गद्दार बोलायला लागलेले हा 40 पैकी 40 बोलतील, आमच्यावर खोटे आरोप करतील, कारण हे ह्यांच्यावर काही दडपण असतील, काही आमिष दाखवली असतील, टपक टपक बेडकांसारखे उडी मारून तिथे गेलेले आहेत। पण तुम्ही एक बघा या महाराष्ट्रात राजकारण कसं सुरू आहे, महाराष्ट्र जो पुढे चाललेला, महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ज्या उद्धव साहेबांनी आणलेली, महाराष्ट्रात ज्या रायगड किल्ल्यासाठी पहिला निर्णय आपला होता 600 कोटी देण्याचा, शेवटचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाचा जो होता की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं, पण तरी देखील कुठे जातीय दंगली घडल्या नाहीत, धर्मांमध्ये वाद वाढले नाहीत। हे सगळं होत असताना महाराष्ट्र जेव्हा पुढे चाललेला कोविडमधून आपले जीव वाचवत होतो, त्यावेळी महाराष्ट्राला कमी कसं दाखवायचं, महाराष्ट्राला खालती कसं पाडायचं, महाराष्ट्रात अस्थिरता कशी आणायची, हा विचार ह्यांच्या मनामध्ये सुरू होता। म्हणजे तुम्ही बघितलं असेल जी आंदोलनं ह्या महाराष्ट्रामध्ये झाली, जे काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, सगळ्याला आपण ठेचून पुढे आलेलो होतो, पण ह्या 40 गद्दारांना कारण मिळाली आणि हे तिथे उडी मारायला लागले। ज्या मिनिटाला ह्यांनी कारणं दाखवली आणि उड्या मारल्या, तुम्ही एक अजून लक्षात घ्या, ह्या महाराष्ट्राचे राज्यपाल काय म्हणालेत परवाकडे, काय बोललेत परवाकडे, मराठी माणसांबद्दल उद्गार काढलेले आहेत। आणि हे पहिल्यांदा नाही केलेले आहे, पहिलं त्यांनी सावित्रीबाई फुलेंवर उद्गार काढलेले होते, त्यांच्यावर बोलले होते, त्याच्यानंतर शिवरायांवर बोलले होते, आणि दोन्ही वेळा आपण खंडन केलेलं आणि माफी मागायला लावलेली। पण तिसरी वेळ ही आहे, हे गद्दारांच्या सरकारमध्ये बिंदास्तपणे, बरोबर मुंबई आणि ठाणे जिथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, सगळे नागरिक एकत्र आलेले आहेत, उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, हिंदूंची एकजूट फोडायला, नागरिकांची एकजूट तोडायला, मराठी माणसाला बाजूला करायला, शिवसेनेला फोडायला आणि ठाकरे परिवाराला एकटं पाडायला आज राजकारण सुरू आहे। हे राजकारण सुरू आहे आज। आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी अगदी लहानपणीपासून, वयाच्या 5 वर्षापासून ह्या राजभवनात गेलेलो आहे, मी माझ्या आजोबांसोबत गेलो, अटल बिहारी वाजपेयी साहेबांना भेटायला गेलेलो आहे, मी अनेक तिथे प्रधानमंत्र्यांना भेटलोय, अनेक मंत्र्यांना भेटलोय, राज्यपालांना भेटून आले, मग ते PC अलेक्झांडर साहेब असतील, मोहम्मद फजल साहेब असतील, शंकर नारायण साहेब असतील किंवा विद्यासागर राव साहेब असतील, या सगळ्यांना भेटलोय। पण कोणी राज्यपाल एवढा राजकीय नव्हता, कोणी एवढा भेदभाव केला नव्हता। अगदी SM कृष्ण साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही शिष्टमंडळ नेलेलं त्यांच्याकडे की तुम्ही कर्नाटकामधून आलात साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल आहात, कोर्टात आमची बाजू घ्या बेळगावसाठी। आणि त्यांनी सांगितलं, मी महाराष्ट्राचा आवाज म्हणून तिथे आवाज बुलंद करीन, हे माझं कर्तव्य आहे, हे त्यांचं कौतुक आहे। पण आज हे जे राज्यपाल करत आहेत, एका पक्षाला बाजूला करा, एका पक्षाला फोडा, मराठी माणसाला तोडा, हिंदूंची एकजूट मोडा, हे जे चाललेलं आहे राज्यात, हे जे काही राजकारण चालू आहे, हे महाराष्ट्राचे 5 तुकडे करण्यासाठी राजकारण सुरू आहे। आणि आज मी तुमच्याकडे एवढंच सांगायला की ह्याला आपण साथ द्यायची नाही, कारण महाराष्ट्र आपल्याला एकजूट ठेवायचा आहे। तुम्ही तयार आहात का? कारण मी जे सांगत आहे ना, हे खूप गंभीर आहे। आजचं जे राजकारण सुरू आहे, जसं मी सांगितलं की आम्हाला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे। पण मी तुम्हाला सांगतो की ठाकरे परिवार हा एकटा पडू शकत नाही, कारण आमचा परिवार तुम्ही सगळे आहात। मी सगळ्यांना सांगत आहे, किती आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करा, किती आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करा, किती आम्हाला राजकारणातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करा, आम्हाला सांभाळून घेईल ती आमची महाराष्ट्राची जनता आहे। ताकद आहे, सामर्थ्य आहे, तुमच्यात प्रेम आहे, आशीर्वाद आहे, तुम्ही सोडणार का आम्हाला असंच? आम्हाला एकटं पडू देणार तुम्ही? उद्धव साहेबांना एकटं पडू देणार तुम्ही? मला सांभाळणार ना? कारण आम्ही लढतोय ते महाराष्ट्रासाठी लढतोय, आम्ही लढतोय ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत, या भूमीसाठी, या मातीसाठी, या देशासाठी लढत आहोत। मला, मी जेव्हा 10-12 वर्षापूर्वी ह्या राजकारणात येत होतो, अनेकांनी माझं युवा सेनेची स्थापना बघितलेली आहे, राजकारणातलं पदार्पण बघितलेलं आहे, त्यावेळेला मला अनेकांनी सांगितलं, आदित्य तू राजकारणात कशासाठी येतोय, या राजकारणात नको येऊस, उद्धव साहेबांना सांग राजकारणात पडू नकोस, विधान भवनात जाऊ नका, कशाला तुम्ही जाताय? मी बोललो, का आम्ही काय, नक्की काय एवढं वाईट आहे राजकारणात, राजकारणात तर लोकांनी काम करायचं असतं। त्यांनी सांगितलं, नाही आदित्य,
राजकारण हे चांगल्या लोकांसाठी नसतं, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. आज हे जे काही नाट्य घडलेलं आहे, अनेकदा मी पण विचार करत होतो की राजकारण नक्की आपण करतोय काय, कुठच्या तोंडाने. मी अनेक माझे मित्र, तरुण मित्र आणि मैत्रिणी त्यांना सांगू की राजकारणात या, जे 30-32 वर्षाचे, जे 20-22 वर्षाचे ज्यांना राजकारणात यायचंय, कुठच्या तोंडाने मी तुम्हाला येऊन सांगू की या, चांगलं आहे राजकारण या, ह्याच्यात गद्दारीचं राजकारण असतं या. पण हे राजकारण मला पटणारं नाही, आणि हे राजकारण मला एवढ्यासाठी पटत नाही कारण जी वृत्ती आहे ही मला बदलायची, ही वृत्ती मला बदलायची. अनेक वेळा मी बघितले लोकांनी जेव्हा जेव्हा पक्षाचं धोरण ध्येय त्यांना मान्य नसेल तेव्हा पक्ष सोडलेला आहे आणि दुसऱ्या पक्षात आलेले आहेत. ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. जे तुम्हाला ध्येय वाटतं, धोरण वाटतं, तिथे जाणं हे योग्य असतं कारण ही लोकशाही आहे आणि तुम्हाला जे योग्य असतं ते करायचं असतं. पण जेव्हा तुम्ही तसं करता तेव्हा मागल्या पक्षावर टीका करायची नसते, तुमचा आधीचा पक्ष फोडायचा नसतो, तुम्ही ऋणी असता त्या पक्षाचे की तुम्हाला एवढं पुढे आणलेलं असतं आणि जो नवीन पक्ष असतो तो वाढवण्याचं तुम्ही काम करता. पण ज्या ज्या लोकांनी असं केलेलं आहे, ह्या महाराष्ट्राची संस्कृती एक राहिलेली आहे की जो पक्ष सोडत आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही नम्रपणे सांगता की साहेब मला आपलं ध्येय धोरण पटत नाही, मी दुसरीकडे चाललो. नवीन पक्षात गेल्यानंतर आमदारकीचं आणि खासदारकीचं राजीनामा देता आणि मग तुम्ही नवीन पक्षात जाता. पण हे जे काही नाट्य चाललेलं आहे हे खोटारडेपणा आहे, हे नाट्य आहे, हे सर्कस आहे, हे ड्रामा आहे. जर खरोखर हे ना जन्मत असेल, हे ना लोकांची पडली असेल, जर थोडी लाज आणि हिंमत असेल तर आज मी तुमच्या समोर हे ना चॅलेंज देते, 40 गद्दारांना चॅलेंज देते. राजकारणातून तुम्ही पहिला तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या, निवडणुकीला सामोर या. होऊन जाऊ दे एकदाच या महाराष्ट्रामध्ये 50 सीटवर, कारण 12 खासदार हे गद्दार झालेले आहेत, 40+10 आमदार हे गद्दार झालेले आहेत. आज मी तुम्हाला सांगतोय की या ना निवडणुकीला सामोर या. तुमचं एवढं खरं असेल, तुम्ही एवढे जर चांगले तगडे असाल उमेदवार तर तुम्हीच जिंकाल. हे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, कोण नाही बोलते. पण एकदा चॅलेंज देतोय मी, चला समोर या, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या. कारण मला माहितीये की ह्या लोकांवर जे 40 गद्दार तिथे गेलेत, जे 12 खासदार जे गद्दार झाले यांच्यावर काही दडपण आहेत हे मला माहिती आहे. कुठच आहे हे मला माहित नाही, हे जनतेला माहिती आहे कारण जनता हुशार असते. त्यांच्यावर काही दडपण असू शकतात आणि मी त्यांना हेच सांगतोय, मी त्यांना हेच सांगतोय, तुम्ही तिथे जायचं होतं ना, आनंदात जा, आनंदात राहा, तुम्हाला तुमचं लख लाभो, सुखी राहा. माझ्या घरी कधी असे आमच्यावर संस्कार झाले नाहीत की कोणी पक्ष बदलून गेला की त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचा, कधी नाही, कधीही आम्ही वाईट विचार कोणाचा केला नाही. पण एवढी तरी लाज दाखवा, थोडी तरी हिंमत दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर या. दिल्लीने तुम्हाला नाकारलेलं आहे आता एवढ्या वेळा, चला जनतेसमोर या, तुमचं काय ते दाखवा ना. आत्तापर्यंत जे होतं हे शिवसेनेच्या ताकदीवर होतं, आत्तापर्यंत जे होतं हे उद्धव साहेबांच्या आशीर्वादाच्या ताकदीवर होतं आणि लोकांच्या आशीर्वादाच्या ताकदीवर होतं. हा भगवा झेंडा हाती घेऊन होतं, पण भगव्या झेंड्याशी गद्दारी करायची, या महाराष्ट्राशी गद्दारी करायची, उद्धव साहेबांशी गद्दारी करायची आणि पुढे जाऊन या लोकांनी माणुसकीशी गद्दारी केलेली आहे, माणुसकीशी गद्दारी केलेली आहे. तुम्हाला सांगतो कसं, हे मी अनेक ठिकाणी बोललेलो आहे, तुम्हाला पण माहिती असेल, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. जरा ऐका, ऐका, शांत राहा, शांत, खालती डोकं वर पाय करू नका, त्याला शीर्षासन बोलतात, ते पण त्यांनी फायदा होतो. योगाडे निघून गेलेला आहे, हे उलटेच चालत आलेले आहेत, आता सरळ करायचं आहे ना. पण तुम्हाला एक सांगतो मी, जेव्हा दिवाळीचा काळ होता, अनेक तुम्ही लोक वर्षा बंगल्यावर आलं होतात, आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या, हे आमदार खासदार, हे गद्दार आमदार खासदार, ते पण तिथे घरी येऊन जेवून गेले होते, उद्धव साहेबांना भेटून गेले होते. सगळं झाल्यानंतर दिवाळीनंतर उद्धव साहेबांच्या एक ऑपरेशन होतं, मणक्याचं ऑपरेशन होतं, आणि ह्या ऑपरेशनमुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं की राजकीय लोकांना देखील मणका असतो, नाहीतर राजकीय लोक कसे असतात, लोटांगण झालेलं मोकळे, कसेही वागतील, कसेही झुकतील. पण एक तुम्हाला सांगतो, ऑपरेशन जेव्हा होतं तेव्हा पहिल्या ऑपरेशनच्या वेळी मी उद्धव साहेबांना विचारलं की उद्धव साहेब मला स्कॉटलंडला एका जागतिक पर्यावरणच्या परिषदेला बोलवलेलं आहे, काय करू, तुमचं ऑपरेशन आहे, मी जाऊ की नको जाऊ. त्यांनी सांगितलं, आदित्य तू जायला पाहिजेस कारण तू स्वतःसाठी नाही जात आहेस, तू महाराष्ट्रासाठी जात आहेस, तू महाराष्ट्राचा आवाज बोललं करत जातो, तू जा, तुझं कर्तव्य पार कर. पण हे झाल्यानंतर मला आठवतं तो पूर्ण दिवस माझ्या कामाचा झाला, रात्री मी
ऑपरेशन बघत होतो ते सगळं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी लगेचच त्या आठवड्यात पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर उद्धव साहेबांचं दुसरं इमर्जन्सी ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन नंतर आत्ताच फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की कसं त्यांचं काय वेदना होत्या काय दुखणं होतं. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे, मी जवळून बघितलेलं आहे. हे मी आधी बोलू शकलो नाही कारण खूप वेळा असं होतं ना की अरे मुख्यमंत्र्यांचाच मुलगा मुख्यमंत्र्यांचाच परिवार जर सांगायला लागला की आमच्यावर कठीण काळ आला तर महाराष्ट्र खचून जाऊ शकतो. आणि दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा मी पण थोडा हादरलेलो होतो की अरे हे काय झालं, ऑपरेशन एकच करायचं होतं दुसरं कसं झालं, काय इमर्जन्सी आली कसं झालं. आणि ज्यांनी ज्यांनी ऑपरेशन केलेले आहेत त्यांना माहिती आहे ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती कठीण काळ असतो. माहिती आहे तुम्हाला, म्हणजे आपण साधं जेव्हा दाताच्या डॉक्टरकडे जातो किंवा कोविडची लस घ्यायला जातो तेव्हा पण आपल्याला भीती असते की अरे दुखणार की दुखेल का हे आपण घाबरलेलो असतो. पण उद्धव साहेबांचं जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं तेव्हा ते जास्ती हलू शकत नव्हते, त्यांच्या हालचाली बंद झालेल्या, त्यांची बोटं जास्ती हलत नव्हती, त्यांची हालचाल पूर्णपणे बंद असताना हॉस्पिटलच्या बेडमधून ते मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. जास्ती लोक त्यांना भेटू शकत नव्हते. आणि हे जे आरोप करतात ना की उद्धव साहेब भेटले नाहीत, सत्य परिस्थिती आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी उद्धव साहेब भेटू शकले नाहीत कारण ते हॉस्पिटलमध्ये होते. पण एका बाजूला जे तेव्हा हलू शकत नव्हते, जास्ती हातपाय हलू शकत नव्हते, त्यांना चालणं देखील कठीण होतं, दुसऱ्या बाजूला ते व्हॉट्सॲपवर असेल, फोनवर असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर असेल, मंत्रिमंडळ बैठका घेत होते, लोकांची कामं करत होते. महाराष्ट्रात कोविड रुग्ण हे डिसेंबरमध्ये वाढत होते आणि मला आठवतं त्यांची तेव्हा तेवढी एनर्जी नव्हती, ताकद नव्हती, तरी देखील ते 3-3, 4-4 तास SP, कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर, आमदार, खासदार यांच्याशी सतत बोलत होते की महाराष्ट्रात कोविडचे आकडे कसे कमी करू शकतो. अजून काही हॉस्पिटल बांधणं गरजेचं आहे का, लसीकरण वाढवणं गरजेचं आहे का, हे सगळं एका बाजूला चाललेलं मी बघत होतो त्यांच्या वेदना. मी देखील त्यावेळी पुणे जिल्ह्यात पण आलेलो, 13 की 14 जिल्हे फिरून घेतलेले मी त्यावेळी, कारण उद्धव साहेबांच्या वतीने मी सगळीकडे जात होतो. पण अपेक्षित हेच होतं की हे जे 40 गद्दार आहेत काय यांच्यातले नेते आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी अशी खाती दिलेली जी कधी कुठच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 40 वर्षात दिली नव्हती, अशी खाती दिलेली, एवढी ताकद दिलेली, ह्या लोकांकडून अपेक्षित काय होतं. त्यांनी उद्धव साहेबांना फोन करून सांगायला पाहिजे होतं की साहेब तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तुम्हाला बरं नाही आहे, तुम्ही ठणठणीत बरे व्हा, तुमच्या वतीने मी महाराष्ट्रात फिरेन, तुमच्या वतीने मी शिवसेनेची आत्ता काळजी घेईन, शिवसैनिकांसोबत मी बोलेन, मुंबईकर असतील, पुणेकर असतील, ठाणेकर असतील, नाशिककर असतील, नागपूरकर असतील, ग्रामीण भागातली जनता असेल, त्यांची सेवा मी करीन, तुम्ही काळजी करू नका, हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. पण या गद्दाराने काय केलं त्यावेळी, आमदार फोडायला सुरू केले, आमदार बोलवायला सुरू केले, बघा उद्धव साहेबांना बरं नाहीये, बघा आपलं सरकार पडेल, उद्धव साहेबांना बरं नाहीये, उद्धव साहेब भेटू नाही शकत, माझ्यासोबत येतो का, मला मुख्यमंत्री बनवतो का, हे त्यावेळी कट रचायला सुरू केलं. ही मला लाज वाटणारी गोष्ट आहे. एक मुलगा म्हणून मला लाज वाटते, एक आमदार म्हणून मला लाज वाटते, मंत्री म्हणून लाज वाटते की ज्या मिनिटाला जो पक्षप्रमुख, जो कुटुंब प्रमुख, जो मुख्यमंत्री आपल्यासाठी सर्व काही करत असतो त्याला जेव्हा बरं नसतं आपण त्याची काळजी घ्यायची की गद्दारीचा विचार करायचा हे तुम्ही मला सांगा. पण ही वृत्ती आहे मी तुम्हाला आज ह्यासाठी सांगत आहे की ही वृत्ती आपण ओळखून घ्या की ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं त्या माणसाला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा ह्यांना ही राक्षसी भूक, राक्षसी महत्वाकांक्षा सुचत होती. तुम्ही मला सांगा हे काय भूक आहे नक्की, ही काय महत्वाकांक्षा आहे की ज्या मिनिटाला माझ्या गुरुला, माझ्या आई वडिलांना जेव्हा असं काही होतं तेव्हा गद्दारीचा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो का? ओय अशा वेळेला काय कधीही गद्दारीचा मनामध्ये विचार येऊ शकतो का? नाही येऊ शकत, कारण ही आपली वृत्ती नाही आहे. पण हे जे घाणेरडे राजकारणी आहे त्यावेळेला ह्यांनी हा विचार सुरू केला आणि बरोबर ज्या मिनिटाला उद्धव साहेबांना कोविड झाला होता जून 21 ला त्या मिनिटाला ह्यांनी गद्दारी केली आणि सुरतेला पळाले. म्हणजे ह्यांच्या मनात भीती बघा किती आहे. उद्धव साहेबांना झालेला कोविड, म्हणजे ज्या माणसाने आपल्याला कोविडमधून वाचवलं, जीव वाचवले आपले, त्या माणसाने जेव्हा कोविड होतो त्या मिनिटाला हे सुरतेला डरपोक सगळे पळाले आणि गद्दारीचे यांच्या मनात विचार सुरू झाले. हे राजकारण तुम्हाला पटणार आहे? ओ हे लोक जे उद्धव साहेबांचे नाही झाले, जे आपले नाही झाले, हे महाराष्ट्राचे काय होणार? आणि म्हणून मी आज तुमच्याकडे एवढंच विचारायला आलेलो आहे की तुम्ही आमच्या सोबत आणि साथ राहणार की नाही. कारण आजचं जे राजकारण आहे, जसं मी सांगितलं, या घाणेरड्या वृत्तीचं राजकारण आहे. हे राजकारण जे चाललेलं आहे, हे 40 गद्दार आणि 12 गद्दार हे खोटारडे आहेत, निर्लज्जपणे फिरत आहेत. मी त्यांना आज तुमच्या समोर पुन्हा एकदा सांगतो
तुम्हाला राहायचं असेल तिथे आनंदात राहा, कोणी काही बोलत नाहीये, पण लाज उरली असेल तर आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या. पण काही काही त्यांच्यात असे पण असू शकतात ज्यांनी पुनर्विचार केला असेल, काही काही असेही असू शकतात ज्यांना वाटू शकतं की अरे जे काही झालं ते चुकीचं झालं, गद्दार ही चुकीची होती आणि मला उद्धव साहेबांकडे परत यायचंय. त्यांना मी आज सांगत आहे, या परत या, उद्धव साहेबांसाठी तुमच्या मनात प्रेम आहे आणि उद्धव साहेबांच्या मनात तुमच्यामध्ये प्रेम आहे. मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहेत आणि असणार. पण आज हे जे काही राजकारण आहे, जे काही षड्यंत्र आहे, महाराष्ट्राच्या विरोधात आहे, शिवसेनेच्या विरोधात आहे, आमच्या विरोधात आहे, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. आज मी तुमच्याकडे एवढंच मागायला आलोय की आम्हाला सांभाळून घ्या, आम्हाला तुम्ही ताकद आणि प्रेम द्या. तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार का? या 32 वर्षाच्या तरुणासोबत उभे राहणार का? तुम्ही उभे राहणार असेल तर तुमचे हात वरती करून मला प्रेम आणि आशीर्वाद द्या, कारण हेच ही जी ताकद आहे, ह्याच ताकदीने मला पुन्हा एकदा जगाला सिद्ध करायचं आहे की ह्या राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं आणि ते आपण निर्माण करायचं आहे. जो जा